पनवेल महानगरपालिकेच्या नगर पथविक्रेत्या समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या विजयी उमेदवारांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य या घटकांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या नगर पथविक्रेत्या समितीच्या सन 2023-2024 निवडणुकीचा निकाल गुरुवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जाहीर करण्यात आला. या निवडणुकीमध्ये इतर मागास प्रवर्गामध्ये प्रतीक्षा अनिल माळी, विकलांग महिला राखीव प्रवर्गामध्ये अंजू राजू कोळी, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये अनिकेत पांडुरंग थोरात, मंगेश पंढरीनाथ गोवारी, सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गामध्ये आशा राजू मोरे विजयी झाले. अनुसूचित जाती प्रवर्गातून भिकाजी सुखदेव लोंढरे बिनविरोध निवडून आले. या विजयी उमेदवारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगरसेवक निलेश बावीसकर, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, संतोष पडळकर, विजय सूर्यवंशी, महेंद्र वालुंज, शेखर मोरे, अनिल केंद्रे, शिवाजी भोसले, उमराव गळवे, बबन मुंडे, रामचंद्र गळवे, तनय दीक्षित, पांडुरंग शेडगे, पांडुरंग पडळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.